नमस्कार मार्गदर्शकांनो आणि सर्व पालकांना माझा सत्यम नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्थानिक किंमत म्हणजेच नाणी नोटा आणि विविध साहित्य वापरून आपण दुकानावर काही घ्यायला गेलो होतो आणि तिथे आपल्याला जे पैसे येतात त्या पैशांचा वापर आपण कसा करतो हे पाहिजे. आता जरा आपण मूळ स्वरूपात बघूया. थोडक्यात स्थानिक किंमत लिहिलेल्या संख्येच्या अंकांनी कशी ओळखायची ते आपण पाहू. आता तुम्हाला मी काही कोपडे दाखवतो ते पाहून मला सांगता ते एकूण किती आहे मोजा बघू. 1, 2, 3 आणि 4 आता हे 4 कोपडे आहेत. परंतु हे कोपडे जर आपण अजून वाढवले आणि एकूण 10 घेतले तर यांची संख्या कशी होणार 2 अंकी होणार. हे आता 1 अंकी आहे म्हणजे 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 9 पर्यंत 1 अंकी आहे म्हणजे ज्यात 1 तोकडा वाढवला ते 10 अंक होतात. म्हणजेच आपल्याला संख्येतील अंकांची स्थाने मिळतात एकक आणि 10 म्हणजे दशक. मग असे 10 असलेले एकूण तोकडे हे आपण लिहिताना कसे ठेवू 1 आणि 0 म्हणजे 10. याचप्रमाणे असेच आपण 10 असलेले आणखी जर 2 कपडे घेतले तर ते किती होतील 20. मग हे जर आपण नोटांच्या स्वरूपात दाखवायचे म्हटले तर असे दाखवू शकतो 10 तुकडे म्हणजे 10 रुपये किंवा 20 तुकडे म्हणजे 20 रुपये. किती तुकडे झाले बरोबर 1, 2, 3, 4, 5 5 तुकड्यांचे गट्टे म्हणजे एकूण किती रुपये होतील 50 रुपये. याप्रमाणे तुम्हाला आता पैशांची किंमत कशी बदलत जाते हे समजले असेल. मग हे आपण आता नोटांच्या स्वरूपात समजून घेऊया. जेव्हा आपण नाणी वापरतो त्यावेळेस नाणी 1 रुपयाची 2 रुपयाची किंवा 5 रुपयाची असतात. हे 10 रुपये झाले की नोटेच्या स्वरूपात 5 वापर. त्यानंतर 20चे झाले की 20 रुपये होतात. मग हे आपण 20 आणि 10, 30 असे दाखवू शकतो. पण 50 दाखवायचे असले की आपल्याकडे स्वतंत्र 50 रुपयाचे नोट पण असते. 50 नंतर पुढची नोट किती रुपयाची येते बरं 100 रुपये. मग आता लक्ष द्या 50 रुपयाची नोट ही 2 अंकी आहे म्हणजे एकक आणि दशक. पण 100 रुपयाच्या नोटेमध्ये एकक दशक आणि शतक 100 म्हणजे शतक 3 अंक म्हणजे 3 स्थान तयार होतात. मग हे 3 स्थान आपण कशा पद्धतीने ओळखायचे यासाठी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष फळ्यावर हे समजावून सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही मला एक छोटासा अभ्यास मी तुम्हाला दिलेला आहे तो पालकांच्या मदतीने सोडवून टाकतो. मग आपण चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.